आज नांदेड दक्षिण मतदारसंघातील उर्दूघर उद्घाटनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आदरणीय नवाब मलिक साहब, महाराष्ट्राचे नेते जिल्ह्याचे बांधकाम मंत्री, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, तसेच महाराष्ट्राचे राज्यमंत्री कदम साहेब, तसेच महाराष्ट्राचे नेते नसीम खान, महापौर यवनकरताई, उपमहापौर मसूद खान, जिल्हा परिषदचे अध्यक्ष मंगराणीताई, तसेच महाराष्ट्राचे पोतोद्ध अमरभाऊ राजूरकर, हादगावचे आमदार माधवराव पाटील जळगावकर, तसेच आपल्या नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर इटनकर साहेब, SP शेवाळे साहेब, जिल्हा परिषद CO ठाकूरताई, सर्व नगरसेवक, सभापती, समोर बसलेले सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते, पत्रकार बंधू, आज कैलासवाजी शंकरावजी चव्हाण साहेब आज त्यांची जयंती आणि ती जयंती असून आज एक भाग्याचा त्यांच्या जयंतीनिमित्त आज एक भाग्याचा दिवस आज आपल्याला इथं दक्षिण मतदारसंघातील जनतेला मिळाला आहे. आज हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं प्रथम माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबाच्या माध्यम मुख्यमंत्री असताना गफार सत्तारबाई महापौर असताना हे मंजूर झालं आणि हे कम्प्लीट झालं आहे. पण 2016 हे उर्दूघर सर्व काम पूर्ण झालं होतं, पण एक भाग्याचा दिवस महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार, जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब आणि मी या भागाचा स्थानिक आमदार असल्यामुळं आज उर्दूघराचं उद्घाटन झालं. हे आमच्या भाग्यात होतं. 2016 कम्प्लीट झालं, 5 वर्ष भाजप सरकार हे काही करू शकलं नाही, साधं कम्प्लीट झालेलं उर्दूघर उद्घाटनसुद्धा करू शकलं नाही. त्याच प्रकारचं आज मी नवाब मलिक साहेबाला सांगू शकतो. इथं नांदेडमध्ये सगळे काँग्रेसचे नगरसेवक आहेत, सगळे नांदेडमध्ये काँग्रेसचे नगरसेवक आहेत. पूर्ण काँग्रेस सेवक असताना मागल्या 3-4 वर्षापासून नांदेडमध्ये कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही, पण इथं महाविकास आघाडीचं सरकार झालं. महाविकास आघाडीचं सरकार असून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबाच्या माध्यमातून आता विकासाचा निधी सुरू झाला. नारळ पुटायला मोठमोठे उद्घाटन झाले. ज्या प्रकारचं उर्दूघर इथं मोठं महाराष्ट्रात प्रथम झालं, त्याच प्रकारचं माझ्या मतदारसंघात डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब एक मॉडेल दवाखाना म्हणून खोलला आणि त्या दवाखान्याच्या माध्यमातून आज हजारो लोकांची जीव वाचल्या गेला कोरोनाच्या लाटेमध्ये. एवढं मोठं आज आपल्या चव्हाण साहेबांनी काम केलं. साहेब, आज या मतदारसंघातला विकास करताना तुम्ही आपल्या नांदेड जिल्ह्यात नांदेड महाराष्ट्रात महानगरपालिकेत मोठमोठे मेन रोड घेतल्या गेलेले आहेत, पण आता इथं नवीन वस्ती 2010 नवीन वस्ती झालेली आहे. तिथं लेआउट मंजूर नाही, पण तिथं छोटी पब्लिक लोक बसलेले आहेत, पण त्याच्याकडे तुमचं लक्ष देणं महत्त्वाचं आहे. 2016 तुम्ही आलं तेव्हापासून नांदेडमध्ये कुठलाही विकास झाला नाही. तुमच्याशिवाय या ठिकाणी विकास हा करू शकत नाही हे सगळ्या नांदेड जनतेला कळायला आहे. त्याकरता नवीन लेआउट झालेले आहे, तर तिथं रोड नाही, सँक्शन नाही, नाली नाही, याच्याकडे तुम्हाला मोठं देण्याचं महत्त्वाचं लक्ष आहे. आणि तुम्ही लक्ष दिलं तर नांदेड जिल्ह्याचा विकास या ठिकाणी होऊ शकतो, या ठिकाणी मी तुम्हाला एक विश्वासाने सांगू शकतो. प्रथमच आज ह्या नगरीमध्ये समोर आपल्या उर्दूघरच्या समोर एक 20-25 एकर जमीन आहे, ती जमीन सध्या पडीत आहे. तिथं लोक ढिंगांना सगळं घाण केलेलं असतं, पण ही वस्ती जमीन ही भरवस्तीत असल्यामुळं इथं माझ्या भागात नाही का एक पोलीस स्टेशनला महत्त्वाची जागा आहे. पोलीस स्टेशनला ह्या भागातले पोलीस स्टेशनचे सगळे ग्रामीणमध्ये जातात. केस करायचे असले तर ग्रामीणचा पोलीस इकडे असतं. इथं मला एक नवीन पोलीस स्टेशन मंजूर करून द्यावं. त्याच प्रकारचं एक 33 KV केंद्राची गरज आहे. लाईटचा फार मोठा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे त्याच्याकरता लाईटकरता एक जागा कम्प्लीट देणं एक महत्त्वाची या ठिकाणी मी सांगू शकतो. आणि नवाब मलिक साहेबला एक सांगू शकतो, अल्पसंख्याक मंत्री होतं माझ्या मतदारसंघात, टोटल खबरस्थान 34 खबरस्थान होतं, पण ते भर वस्तीमध्ये होतं, पण तिथं ज्या प्रकारचा विकास व्हायचा झाला त्या विकास झाला नाही, त्याच्याकडे लोकांनी लक्ष दिलं नाही. त्याकरता तुम्हाला एवढीच विनंती करतो, मी तुम्हाला याच्या अगोदर माझ्या मतदारसंघातली जितके खबरस्थान होतं त्यांना मला काय काय पाहिजे तसं मी तुमच्याकडे पत्र दिलेलं आहे. तुम्ही म्हणला मी द्यायला तयार हो,
पण सध्या नाही का कोरोनामुळं माझ्याकडे निधी उपलब्ध नाही, तुम्ही सगळ्यांनी निधी मागावा, मी देऊन टाकतो असं आजीदादाकडे तुम्ही मला तसं त्या प्रकारची आपली बैठक भी झाली. पण जास्तीत जास्त हे सगळे खबरस्थान वस्तीमध्ये असल्यामुळं त्याला कंपाऊंड वॉल नाही, रोड नाही, ही हे सगळं आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा या ठिकाणी सांगतो. आणि सगळ्याला माझ्याकडून व माझ्या दक्षिण मतदारसंघातून सगळ्या मंत्री महोदयाचे सगळ्याचे मी आभार मानतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.